एक छोटा सा प्रश्न, तुम्ही आता बोलताना एक हे म्हटलं होतं की साहेबांचं एक वाक्य आहे की भिवपाची गरज नाही. आता पेट्रोलचे दर वाढलेत, गॅस सिलेंडरचे वाढलेत, दुधाचेही वाढलेत. राज्यात अशी परिस्थिती आहे की आता भिवपाची गरज नाही असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे एकूणच सगळ्या ह्याच्यावर परिणाम होतोय महागाई वाढल्यामुळे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे दर वाढलेले आहेत ते फक्त राज्यातच नाही तर आपली ही परिस्थिती जी आहे ती पूर्ण म्हणजे पूर्ण ग्लोबल सिच्युएशन आम्ही याला म्हणू शकतो. आणि त्याच्यासाठी कर्टेल करण्यासाठी सरकारने जे समाज उपयोगी ज्या योजना आहेत त्यांच्यावर सुद्धा भर दिलेला आहे. सो मला तरी असं वाटतं की याच्यासाठी खरंच जसं आम्हाला ऑलरेडी स्टेटमेंट दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी की भिवपाची गरज नाही म्हणून, आम्हाला थोडा काळ बहुतेक हा त्रास सोसावा लागेल बट समथिंग विल वर्क आउट फॉर शुअर. तीन सिलेंडरची जी घोषणा केली होती जाहीरनाम्यात ती सगळ्यांसाठी होती आणि नंतर आता चर्चा आहे की ती फक्त ठराविक बीपीएल धारकांनाच मिळणार आहे. तुम्हाला वाटतं की आता ज्या पद्धतीने सिलेंडरचे दर वाढ होते सगळ्यांना सिलेंडर मोफत देणं गरजेचं आहे असं वाटतं का? मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते की आपल्या कितीतरी समाज उपयोगी योजना आहेत त्या योजनांसाठी आम्ही बघितलं तर फॉर एक्झाम्पल आम्ही गृह आधारसारखी योजना म्हणा किंवा पहिली जी सुरुवात केलेली लाडली लक्ष्मीची योजना म्हणा, ही लाडली लक्ष्मीची योजना ही पहिली जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा सगळ्यांसाठी होती पण असं अनुभवाला आलं की ज्यांच्याकडे जे व्यवस्थित सगळा खर्च करू शकतात अशा सुद्धा व्यक्तींनी लाडली लक्ष्मीच्या 1 लाख रुपयांचा सुद्धा साठी फॉर्म भरलेला आहे. सो त्यामुळे सरकारने यावेळी विचार करून सिलेंडर्स गॅस सिलेंडर्स जे आहेत हे फक्त त्या घरांपर्यंत पोचावे ज्यांना याची खरी गरज आहे. कारण की जर ही सगळ्यांसाठी केली पण सगळ्यांसाठी जर योजना केली तर असा पण अनुभव येऊ शकतो की जर कुठेतरी शॉर्टफॉल आला तो सगळ्यांनाच शॉर्टफॉल होईल आणि ज्यांना खरी गरज आहे त्यांना तिथे घुसणार नाही. म्हणून सरकारने बहुतेक हे योग्य पाऊल उचललेलं आहे की म्हणजे ज्यांना खरी गरज आहे त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचव. पण जाहीरनाम्यात इम्पॉर्टंट गजल आहे, तुम्ही टीचर असाल आणि आयज मरण गोयात असं झालं की एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असा ते पण पुढे सरला जे एज्युकेशन मिनिस्ट्री असा ती घेऊन आणि ती लास्टात असे असतात की उरिल्ल्यो मिनिस्ट्री असा त्यो सीएमक म्हणून येतात. ते एज्युकेशन जी मिनिस्ट्री असा ती उरिल्ली मिनिस्ट्री न जाता एक इम्पॉर्टंट मिनिस्ट्री जावची ही मेंटॅलिटी बदलपाची कितकी गरज अशी दिसता तुम्हाला? हे केन्नाच नसलेले की उरलेली मिनिस्ट्री म्हणून एज्युकेशन मिनिस्ट्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यानी घेतलेली असा. तांचे सगळ्यांत प्रामुख्यान ताणी जर मिनिस्ट्री म्हणून पळली असेल जाल्यार एज्युकेशन मिनिस्ट्री असतली आफ्टर होम अँड फायनान्स. कित्याक हाच्या पयली सुद्धा ताणी जेन्ना आसपाव करपाचो घेतलो खंयच्याय मिनिस्ट्रीचो जाल्यार ती एज्युकेशन मिनिस्ट्री आपल्या स्वताकडे आशी. कित्याक म्हाका दिसता आमच्या युवांकडे आमच्या भुरग्यांकडे जर पावपाक जाय जाल्यार एज्युकेशन मिनिस्ट्रीचेर तितलोच भर दिवन लक्ष दिवपाची गरज आसा. आणि ताच्या खातीर तुम्ही बऱ्यांतले बरे उपक्रम हे गेल्या कोविडच्या काळांत सुद्धा पळयले जेन्ना ऑनलायन एज्युकेशन आशिल्लें पळय न्ही तेन्ना बऱ्यांतले बरे ऑनलायन एज्युकेशन म्हाका दिसता जी सुरवात किंवा ताची ट्रेनींग सेशन्स जी आसा ही गोंय राज्यांचेर जाली आणि ताच्या खातीर आमी खास करून टाटा सोशल सायन्सीस हांच्या ह्या ऑर्गनायझेशना बरोबर सुद्धा आम्ही जोडलेली. तो सिलेंडरचा एक विषय ज्याच्या जाहीरनाम्यात तुम्ही स्पष्टपणे म्हटलेलं होतं की प्रत्येक हाऊसहोल्डला मोफत सिलेंडर देणार म्हणजे तीन सिलेंडर स्पेसिफिक म्हटलेलं आहे तुम्ही आणि आता तुम्ही म्हणताय की निवडणूक झाल्यानंतर ठराविक लोकांना योग्य रीतीने मुख्यमंत्री सुद्धा. पण एक गृहिणी म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आज जो विषय मांडला सगळ्यांचा एक गृहिणी म्हणून तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना देणं गरजेचं आहे? नागरिक म्हणून एक सांगेन कारण जाहीरनाम्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मी एक जागृत नागरिक म्हणून हेच सांगेन की ज्याला याची खरी गरज आहे त्याच्यापर्यंत कुठलीही मदत पोहोचा. मॅडम ग्रह आधारचे अजून लॉट ऑफ पीपल आर नॉट गेटिंग ग्रह आधार स्टील 3-4 महिने झाले अजून येऊन नाही किती दिसतात तुमचा मॅडम? म्हाका खबर आसा की इवन इलेक्शन्सच्या दरम्यान सुद्धा हो विषय आशिल्लो की काही महिलांपर्यंत हाची मदत पाहू शकली ना आणि भितरले 1-2 विषय असे आशिल्ले की समटायम वेन देर वॉज अ चेंज ऑफ अकाउंट फ्रॉम वन बँक टू दी अदर त्यांना म्हाका दिसता त्यांना तो अमाऊंट मेळपाक खंयसर तरी फाटी फुडें जाल्ले आसतले. बट आय सपोज आर मिनिस्टर वुमन एंड चायल्ड वील बी इन अ बेस्ट पोझिशन टू आन्सर दीस. Thank you.